कोरोनाच्या गेल्या 2 वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान प्रत्येकानं कायद्याच्या नियमांचे पालन करावे आणि कुठेही गालबोट लागू न देता संपूर्ण उत्सव शांततेमध्ये पार पाडावा असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केलं. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव निमित्ताने राहुरी शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह विविध मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक हजर होते. गणपती उत्सव आपण साजरा करतोय, त्यामुळे यावर्षी सर्वच जल्लोष आहे, सर्वत्र एक आनंदाचं वातावरण आहे. गेली 2 वर्ष आपण काहीच साजरं केलेलं नाही आहे, तर प्रथमच हा सण येतो आहे आणि तो सर्वांमध्ये उत्साह आनंद घेऊन आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गणपती मंडळाची जोरात तयारी चालू आहे, परंतु आपली तयारी उत्साह चालू असतानाही आपल्याला काही नियम बांधून दिलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करायचं आहे. सर्वप्रथम आमच्याकडे काही तक्रारी येत आहेत की काही गणपती मंडळ आमच्याकडे जबरदस्तीने देणग्या मागतायत वगैरे, तर असं कृपया करू नका. जो कोणी स्वेच्छेने देणगी देईल त्या देणगीत आपण समाधान मानून आपलं काम करायचं असतं, कुणावर जबरदस्ती होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि जर आपण कुणाकडे देणगी मागत असेल तर आपले मंडळ धर्मदायकाकडे सर रजिस्टर नोंदणीकृत असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला देणगी मागता येते. तसेच अनेक इथे अडचणी सांगितलेल्या आहेत की मोस्टली काही अडचणी कुणी सांगितल्या नाव सांगितले नाही, परंतु इथे काही जे गाव मोठं आहे किंवा बऱ्याच लोकांवरती गुन्हे दाखवले आहे असं म्हटलेलं होतं, माहिती सांगितलं तुम्ही सांगितलं होतं. तर आम्ही या गणपतीच्या अनुषंगाने असे जे काही गुंड आहेत आणि ज्याच्यावर आम्ही गुन्हे दाखवले आहे त्यांच्यावरती या काळामध्ये काही कालावधी त्यांना हद्दपार करण्याच्या नोटीस आम्ही. गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक गावामध्ये आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये ज्यांना पोहता येते अशा व्यक्तींची यादी प्रसिद्ध करून त्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीचे क्रम प्रत्येक मंडळाला देण्यात येतील आणि त्यानुसार विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करावे आणि पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल प्रशासनही सक्रिय राहील अशी माहिती नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी दिली. गाव पातळीवरच्या गणपतीच्या दृष्टिकोनातून आपण ही यादी प्रसिद्ध करणार आहोत आणि जे काही पोहणाऱ्या व्यक्ती आहेत गाव पातळीवरच्या त्यांना त्या दिवसासाठी आपण त्यांचं एक खास पथक करणार आहोत. त्याचप्रमाणे शहरात देखील आपल्याला नैसर्गिक आपत्ती पथक आपलं कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा विसर्जनाच्या वेळी किंवा इतर देखील वेगवेगळ्या वेळी ज्या वेळी गणपती विसर्जन होतं त्यावेळेस देखील ती पोहणारे लोक त्या ठिकाणी तैनात असतील याची खात्री करून आम्ही महसूल प्रशासनातर्फे करणार आहोत. आणखी एक सूचना या ठिकाणी मांडलेली होती की विसर्जनाच्या ठिकाणी पोलीसपत्र आणि निवडणुकीचा क्रम पोलीस प्रशासनाकडून तो देखील क्रम आपल्याला जाहीर करण्यात येईल. मागच्या मीटिंगमध्ये एक सूचना मांडण्यात आली होती की एक आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आहे, तर तो ग्रुप आपण बनवून ज्या काही सूचना असतील किंवा हे जे क्रम असतील हे देखील आपण सर्वांना सांगणार आहोत. राहुरी शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडतो. या कार्यक्रमात कुठेही गालबोट लागत नाही आणि हीच परंपरा आपल्याला यावर्षी देखील पुढे न्यायची आहे, त्यामुळे सर्व गणेश मंडळांची ही जबाबदारी आहे. सध्या राहुरीमध्ये अग्निवीर सैन्य भरती सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाला या कामाचा मोठा ताण आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला त्रास न देता हा गणेशोत्सव शांततेमध्ये पार पाडावा असं आवाहन युवा नेते हर्ष तनपुरे यांनी केलं. गणेश मंडळांसाठी सकारात्मक आहे, त्याचबरोबर गणेश मंडळांनी ज्या सूचना मांडल्या त्याबद्दलही आपण प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर सकाळपासून माझं बोलणं चालतंय. तेही म्हणले की आमची सहकार्याची भूमिका आहे. दरवर्षीप्रमाणे आपलं सर्व गणेश उत्सव एकदम शांततेच्या मार्गाने होतो, त्याला कधी एक थोड्याफार प्रमाणात सोडलं तरी गालबोट लागत नाही, हीच परंपरा आपल्याला यावर्षी पुढे घ्यायची. त्यामुळं सर्व सदस्यांना गणेश मंडळांच्या अध्यक्षांना की आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यांनी ही परंपरा कुठे खंडित नाही झाली पाहिजे. आणि आपण सर्वांनी जर बघितलं असेल आपल्या इथं अग्निवीरची भरती सुरू आहे, तेव्हा आपल्या अधिकाऱ्यांवर आधीच या गोष्टीचा दबाव आहे की त्यांना तिथेही बघायला लागतं आणि आपल्या शहरात जे सर्व काही बघायला लागतं, त्यामुळे त्यांना गणपतीच्या पूर्ण काळामध्ये तिथं कमीत कमी लक्ष द्यायला लागेल
याची आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांना जास्ती आपल्या अधिकाऱ्यांनाही आपण त्रास नाही दिला पाहिजे. निश्चित स्वरूपात तुम्ही स्वतः त्रास देणार नाही. मंडळात कधी कुठं काही झालं आपापल्या सर्वांनी एकत्र येऊन ज्येष्ठांनी एकत्र येऊन ती वाद पिटवली पाहिजे. आपल्या अधिकाऱ्यांना जास्ती या ठिकाणी त्रास न द्यायचा. अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी आपल्या सहकार्याची भूमिका दाखवली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नायब तहसीलदार संध्या दळवी, देवराळी नगर परिषद मुख्याधिकारी अजित निकत, युवा नेते हर्ष तनपुरे, प्रतीक तनपुरे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोडे, ज्योती डोके, महावितरणाचे गावले, राहुरी नगर परिषदचे विकास गट कांबळे, बीएसएनएल विभागाचे मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, सुरेश लांबे आदी याप्रसंगी हजर होते. तर अॅडव्होकेट राहुल शेटे, नंदकुमार तनपुरे, संदीप सोनवणे, उदावंत, पत्रकार राजेंद्र वाडेकर, सुनील बुजाडी, अरुण साळवे, दीपक त्रिभुवन, सुनील पवार, सौरभ ओंडे, बाळासाहेब जाधव, निलेश जगधने, पिंटू नाना साळवे, पोलीस पाटील सदाशिव तागड, संजय शिंदे, दादासाहेब पवार, अण्णासाहेब फुंडगे आदींसह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी याप्रसंगी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार गणेश आपसी यांनी केले. तर शेवटी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सर्वांचे आभार मानले. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंडगे, एस9 मीडिया, राहुरी.